जालन्यात काँग्रेस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीत राडा. तिकिटाच्या मागणीसाठी कैलास गोरंट्याल आणि अब्दुल हाफिज यांचे समर्थक आमने-सामने. तासगाव रिंगरोडच्या श्रेयवादावरून आज माजी खासदार भिडले. विशाल पाटील आणि संजय काका पाटील यांच्यात व्यासपीठावरच वादावादी. तासगावमधील राड्यानंतर रोहित पाटलांकडून संजय काका पाटलांना खुलं आव्हान. तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यात मोगलाई लागली नाही, येत्या काळात आम्ही दाखवून देऊ, रोहित पाटलांचं वक्तव्य. माझ्या भाषणादरम्यान अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला, त्याला जशास तसं वागण्याची आमची भूमिका. सांगलीतील राड्यावर संजय काका पाटलांची प्रतिक्रिया. शिक्षक आमदारांचं मंत्रालयाशेजारील गांधी पुतळ्याजवळ आंदोलन. सत्यजित तांबे आणि किशोर दराड यांच्या नेतृत्वात आंदोलन. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी. रत्नागिरी वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाआधी राडा. सकल हिंदू समाज आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री उदय सामंतांना दाखवले काळे झेंडे. प्रकाश शेंडगेंचा मंत्रालयाच्या जाळीवर उडी मारण्याचा इशारा. धनगर आरक्षणाबाबत समितीचा अहवाल आजच स्वीकारून निर्णय घ्यावा, प्रकाश शेंडगेंची मागणी. आचारसंहितेच्या आधी जीआरनं निघाल्यास धनगर समाजाचा उद्रेक होईल असाही इशारा. धनगर आरक्षणाचा मार्ग मोकळा. धनगड प्रमाणपत्राबाबत राज्य सरकारचा निर्णय. राज्यातील धनगडाचा उल्लेख असलेली 6 प्रमाणपत्र रद्द. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांची माहिती.